देशात कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आल्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. जनता त्रस्त झाली आहे. तरुणांना रोजगार मिळत नाही. अनंत अडचणीमुळे दिवाळी साजरी करण्यासाठी जनता मोठ्या अडचणींना तोंड देत असून त्यातच इंधन दरवाढीने देशामध्ये विक्रम केला. डिझेल आणि पेट्रोलने शतक केव्हाच पार केलं असून शेतकरी बांधवही हवालदिल झाला आहे. पावसानं शेतीमालाचं मोठं नुकसान झालंय. जनतेला रोजगार मिळत नाही. कुटुंब कसं चालवावं याची चिंता पडली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारनं जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायला हवे होते. मात्र महागाईचा भडका वाढतच आहे. त्यातच इंधन दरवाढीमुळे जनताही हतबल झाली. या इंधन दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्र युवा सेना प्रमुख पर्यावरण मंत्री नामदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या वतीनं 31 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं असून त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव युवा सेनेच्या वतीनं शहरात सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. सायकल रॅली शहरातील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कमानीपासून सुरुवात होऊन गोदावरी पेट्रोल पंपावर पेट्रोल मशीनला पुष्पहार घालून त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज पुतळा, राम मंदिर रोड, गांधीनगर, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, महात्मा गांधी पुतळा या मार्गावरून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रॅलीची सांगता झाली. कोपरगाव शहरात सदर सायकल रॅली शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. याप्रसंगी युवासेना विसारक भैया तिवारी, शहरप्रमुख कळविंदर दडियाल, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इरफान शेख, उपशहरप्रमुख विकास शर्मा, विक्रांत झावरे, विशाल झावरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आज दिनांक 31 ऑक्टोबर युवा सेना प्रमुख पर्यावरण मंत्री व राजशिष्टाचार मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशाने व सूरज भैया चव्हाण शिवसेना सचिव, अमोल भैया कीर्तिकर युवासेना सचिव आणि तसंच वरुणजी देसाई युवासेना सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या कोपरगावचे युवासेना विस्तारक सुनीलजी भैया तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज पूर्णपणे राज्यात महाराष्ट्रात राज्यव्यापी सायकल रॅली काढण्यात आली. हे डिझेल, पेट्रोल व गॅस टाकी महागाईच्या विरोधात ही सायकल रॅली होती. ह्या सायकल रॅलीने आम्ही सामान्य जनतेचा आक्रोश लोकांसमोर आणतोय की डिझेल पेट्रोलचे भाव हे 1947 पासून तर 2021 पर्यंत आता जो चालू आहे या 7 वर्षाचा 2014 तर 2021 पर्यंत असलेला मोदी सरकारने रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे डिझेल पेट्रोलच्या महागाईबाबत. आणि या डिझेल पेट्रोलच्या महागाईमुळे शेतकरी राजांनी ट्रॅक्टरनी शेती करणं सुद्धा सोडून दिलं आहे. परत शेतकरी हा त्याच्या बैलांनी नांगरटी करायला लागला आहे. आणि मोदी सरकार हे एखादी योजना आणताना अंबानी अदानी सारखं तिला मार्केटिंग करतात. तुम्ही उज्ज्वला गॅस बघा, उज्ज्वला गॅसच्या मोदी सरकारने मार्केटिंग केलं. मार्केटिंग केल्यानंतर त्यांनी म्हटलं की आम्ही महिलांना चूलमुक्त करू. त्यांनी कोणत्याही प्रकारची चूलमुक्त न करता आज गॅस टाकीचा रेट आहे 930 रुपये. 2014 याच गॅस टाकीचा रेट 400-450-350 या रेट पर्यंत होता. विचार करा की भाव कुठे गगनाला भिडले. सामान्य जनतेने काय करायचं? सामान्य जनतेचा कोरोनामुळे तसंच कंबरडा मोडला आहे. मोदी सरकारने हा कंबरडा 100% मोडून ठेवला आहे. आम्ही या राज्यव्यापी सायकल रॅलीच्या आदोषाने आम्ही त्यांचा मोदी सरकारचा भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो. आणि भाजपच्या अंधभक्तांनाही सांगतोय, तुम्ही रस्त्यावर या आमच्या बरोबर. आणि या डिझेल पेट्रोल गॅस टॅकीच्या विरोधात पूर्णपणे झालेल्या महागाईच्या विरोधात आमच्या बरोबर खांद्याला खांदा द्या आणि आपल्या सरकारचा 100% विरोध करा आणि जनतेबरोबर थांबा. एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एस एन मीडिया, कोपरगाव.